नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण शेवगाच्या शेंगा आणि बटाटा यांची रस्सा भाजी बघणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेलघंटी जरूर वाजवा. म्हणजे काय होईल, मी ज्या नवनवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी शेवगाच्या शेंगा आणि बटाटा असं कापून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि इथे मी दोन उभे चिरलेले कांदे यामध्ये टाकून घेतलेले आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे कांदे चांगले लाल होतोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. शेवगाच्या शेंगा आपल्याला या साली काढून घ्यायच्या आणि चांगल्या अशा भिजत ठेवायच्या. बटाटा घेतला आहे त्यामुळे मी शेवगाच्या शेंगा आणि बटाटा भिजत ठेवला आहे, नाहीतर बटाटा काळा पडू शकतो. कांदा असा लालसर भाजून झालेला आहे. त्यानंतर बघा, सुकं खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं. पावसाळ्यामध्ये सुकं खोबऱ्याला भुरा येतो त्यामुळे मी सुकं खोबरं कायम भाजूनच ठेवत असते. सुकं खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर जो आपण भाजलेला कांदा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि चांगली बारीक करून घ्यायचं आहे. बघा, आपला मसाला मस्त असा बारीक झालेला आहे. त्यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढई आपली चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यानंतर 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि 2 हिरव्या मिरची आपल्याला कट करून यामध्ये चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अगदी बारीक गॅस करायचा आणि 1 चमचा मिरची पावडर टाकून चांगलं असं मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला इथे वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला टाकून झाला की चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मसाला बघा, इथे आपला चांगला असा मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे मूग डाळ घ्यायचे आहे आणि मूग डाळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे. मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही जर शिजवलेली चणा डाळ जरी टाकली तरी चालू शकते. त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती मसाला, त्याबरोबर 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि हे मसाले आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले चांगले मिक्स करून झाले की त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आणि शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झालं की त्यानंतर इथे चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे रस्स्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेतलं आणि ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. उकळी आली की गॅस मीडियम करायचा आणि 10 मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं. 10 मिनटं झालेली आहेत. आपली शेवगाच्या शेंगा आणि बटाटा एकदम चांगला असा शिजलेला आहे. त्यानंतर आपण इथे वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेऊया. मस्त अशी शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, इथे मी सर्विंग बाउलमध्ये रस्सा भाजी काढून घेत आहे. बघा, मस्त अशी तर्री देखील आलेली आहे आणि दिसायला देखील एकदम मस्त लागते. चवीला तर एकदम मसई भारी लागते. वरून आता आपण कोथिंबीर टाकून चांगलं असं गार्निशिंग करून घेऊया. मांस, अंडी, दुधापेक्षा या शेवग्याच्या शेंगांमध्ये जास्त असं प्रोटीन असतं. त्यासोबतच हाय ब्लड प्रेशरसाठी, वाढतं वय कंट्रोल करण्यासाठी, कॅल्शियमसाठी आणि दात आणि हाडे मजबूत राहण्यासाठी या शेवगाच्या शेंगा आपण जेवणामध्ये सेवन केल्या पाहिजेत. त्याचबरोबर या आपण शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याची पानं जरी असली ती जर आपण जेवणामध्ये सेवन केलं
तर त्यामुळे आपलं रक्तदेखील शुद्ध होतं, शुगर नियंत्रणात राहते, त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश नक्की करावा. तुम्हाला मग आजची शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.